जळगाव जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागांची विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. ही परिस्थिती अतिशय गंभीर असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कुठलीही मदत मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. हरिभाऊ जावळे यांच्या समितीनं पीक विम्याचे निकष राज्य सरकारनं बदलल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे असं फडणवीसांनी म्हटलंय. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज जळगाव जिल्हा दौऱ्यावरती आहे. खरं तर आपण थेट देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊया. सर, एकीकडे खरं तर आज आपण जळगाव जिल्ह्यात दौरा केलेला आहे, काय सांगाल? खरं एक परिस्थिती सरकारची परिस्थिती अत्यंत भीषण आहे. आपण बघू शकतो की शेतकऱ्यांच्या पूर्णच्या पूर्ण झाडं खोडं त्या ठिकाणी पडलेले आहेत. कुठली मदत शेतकऱ्यांना मिळत नाही आहे. जे त्या ठिकाणी पीक विम्याचे पैसे आहेत तेही शेतकऱ्यांना मिळत नाही. हरिभाऊ जावळे कमिटीने पीक विम्याचे जे निकष तयार केले होते ते निकष या सरकारने बदलल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होत आहे. आमच्या काळात पीक विमा भरला नसला तरी 50% सरसकट नुकसान भरपाई आम्ही द्यायचो, तीही आता सरकारने बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला तात्काळ मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आहे. पण पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जे सांगितलं की आधीच्या कंपन्या ज्या विमा कंपन्या आपल्या काळातल्या त्या आपण बदलल्या आहेत, त्यामध्ये काहीतरी घोटाळे झालेले आहे असा त्यांनी आरोप केलेला आहे. कंपन्या कुठल्याही बदललेल्या नाहीत, निकष बदलले आहेत. याच कंपन्या आधीही होत्या, त्याच कंपन्या आजही आहेत. तेव्हा त्या कंपन्या पैसे देत होत्या, आता का देत नाही? या सरकारने निकष बदलले कारण निकष ठरवून टेंडर काढण्याचं काम राज्याचं आहे. केंद्र सरकार केवळ पैसा देते, बाकी निकष ठरवून त्याचे सगळे टेंडर हे राज्य सरकार काढते. एकतर यांनी टेंडर्स उशिरा काढले, मग प्रीमियम भरायला उशीर केला, आणि त्यात आता निकष बदलल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतं.